वस्तुस्थिति का आहे का उद्योग व्यवसायाकडे वळला पाहिजे का उद्योग उद्देशक उभा राहिले पाहिजेत त्याच्यामुळे जास्ती असतं तरुणांना याच्यामध्ये येणं गरजेचं आहे आणि जास्ती असतं उद्योग व्यवसाय करणं गरजेचं आहे आणि मग आपल्या अण्णासाहेब पाटील महामंडळाची एवढी जबरदस्त योजना लक्षात घ्या आता अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ हे काय आहे नक्की समजून घ्या लक्षात घ्या अण्णासाहेब पाटील महामंडळ योजना जी आहे ती वैयक्तिक व्याज परतावा योजना आणि गट कर्ज व्याज परतावा योजना ह्या दोन योजना ज्या अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या आहेत त्या काय करतात की बँकेत थ्रू राबवले जातात बघा मी काय सांगतोय समजून घ्या व्यवस्थित तर अण्णासाहेब पाटील महामंडळाची योजना जी वैयक्तिक व्याज परतावा योजना आहे आणि एवढ्या जबरदस्त पद्धतीने अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेचं काम चालू आहे तर ज्या वेळेला मी काम करत असतो माझ्या डोक्यात हेच असतं की आपला मराठा तरुण आपला मराठी तरुण हा जास्तीत जास्त अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतून व्यवसायामध्ये उभा राहिला पाहिजे आणि त्यांनी जास्तीत जास्त अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेचा हा लाभ घेतला पाहिजे तर आपल्या अण्णासाहेब पाटील महामंडळाची ही वैयक्तिक व्याज परतावायची योजना आहे ती लक्षात घ्या की वैयक्तिक व्याज परतावा योजना आहे ही आपली 15 लाखाची आहे पहिली 10 लाखाची योजना होती आता ती वाढून काय झाली की 15 लाखाची झाली म्हणजे अण्णासाहेब पाटील महामंडळ योजना तुम्ही 15 लाखापर्यंत कर्ज प्रकरण बँकेतून करू शकता आणि महामंडळ त्याला 5 वर्षापर्यंत जास्तीत जास्त 12% व्याजदराने व्याज परतावा करतो लक्षात आहे एवढी जबरदस्त योजना आहे आता त्याची प्रोसेस कशी आहे लक्षात घ्या आपल्या अण्णासाहेब पाटील महामंडळात सगळी ऑनलाईन प्रोसेस आहे म्हणजे एवढी पारदर्शकता आहे त्याच्यामुळे इथं बाकीचा हस्तक्षेप काय भानगडच नाही म्हणजे व्यवसायासाठी कर्ज घ्या व्यवसाय दाखवा आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाचं व्याज माघारी घ्या व्याज हप्ता भरून माघारी घ्या तर अण्णासाहेब पाटील महामंडळाचं पहिलं तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं महामंडळाचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड शाळा सोडल्यास दाखला आणि आयटीटन फाईल भरत असाल तर आयटीटन फाईल नसेल तर तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला ह्या 5 कागदपत्रावरती तुम्ही अण्णासाहेब पाटील महामंडळाचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे करू शकता महामंडळाचं रजिस्ट्रेशन ही पहिली स्टेप महामंडळाची आता अण्णासाहेब पाटील महामंडळाचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर मग पुढची प्रोसेस कुठली आहे तर बँकेतून कर्ज मग तुम्ही बँकेतून कर्ज व्यवसायासाठी घ्यायचं आहे मग तुम्ही खाजगी बँकेतून घ्या कोऑपरेटिव्ह बँकेतून नॅशनल बँक राष्ट्रीय बँक म्हणजे कुठल्याही बँकेतून तुम्ही तुम्हाला स्वतंत्र आहे महामंडळानं तुम्हाला स्वतंत्र दिलंय कुठल्याही बँकेतून घ्या इथे काय नॅशनलच बँक पाहिजे असं काही नाहीये खाजगी बँकेतून तुम्ही कर्ज प्रकट करू शकता मग तुम्ही बँकेतून कर्ज घ्यायचं आहे आणि बँकेतून कर्ज घेतल्यानंतर मग पुढची प्रोसेस की बँकेतून कर्ज घेतलेलं ही महामंडळाला तुम्ही काय करायचं आहे दाखवायचं आहे म्हणजे आम्ही ह्या या बँकेतून XYZ बँकेतून कर्ज घेतलेलं आहे आणि मग काय करतं महामंडळ तुम्ही सगळी कागदपत्र ही चेक करायची अपलोड करत असताना आणि महामंडळ तुमचं जे कागदपत्र आहेत जे बँकेतून कर्ज घेतलेलं आहे ते कागदपत्र सगळं चेक करतं आणि तुम्हाला काय होतं की अप्रूव्ह देतं म्हणजे तुमचं प्रकरण महामंडळामध्ये सबमिट होतं म्हणजे महामंडळाला समजतं की तुम्ही बँकेतून कर्ज घेतलेलं आहे ही झाली दुसरी स्टेप तिसरी स्टेप बँकेतून महामंडळ रजिस्ट्रेशन झालं बँकेतून कर्ज झालं बँकेतून कर्ज घेतलं तुम्ही महामंडळाला दाखवलं आता त्याच्यानंतर स्टेप येते व्याज हप्ता बँकेमध्ये वेळचे वेळ तुम्ही याला भरावा लागतो बघा मी काय म्हणतोय एवढी सुंदर योजना आहे व्याज हप्ता तुम्हाला बँकेमध्ये वेळचे वेळ भरावा लागतो आणि भरलेला व्याज हप्ता आहे तर स्टेटमेंट काढायचं बँकेतून आणि महामंडळाच्या पोर्टलला ऑनलाईन क्लेम करायचा म्हणजे व्याज हप्ता भरलेला तुम्ही महामंडळाला काय करायचं थोडक्यात दाखवायचा मग महामंडळ काय करतं तुमचा व्याज हप्ता भरलं चेक करतं प्रत्येक महिन्यात तुम्ही जे काय व्याज हप्ता भरला असतो मग कोणाचा मासिक हप्ता असेल कोणाचा तिमाही हप्ता असेल जे काय हप्ता असेल तो वेळचे वेळ तुम्ही बँकेत भरायचा भरलेला व्याज हप्ता आहे तो स्टेटमेंट काढून महामंडळाला काय करायचं क्लेम करायचा मग महामंडळ काय करतं तुमचं स्टेटमेंट सगळं चेक करतं तुम्ही वेळचे वेळ हप्ते भरलेत का मग महामंडळ ते हप्त्यान व्याज भरलेलं चेक करतं आणि त्यातले व्याज जे आहे ती रिटर्न सरासरी 12% व्याज दराने तुमच्या खात्यावरती महामंडळ काय करतं जमा करतं अशी आपली सरळ व्याज परतावा योजना आहे व्याज हप्ता भरा महामंडळाला दाखवा आणि व्याज माघारी घ्या संपला विषय एवढी जबरदस्त योजना आहे ही जी आपली झाली आपली वैयक्तिक व्याज परतावा योजना आता दुसरी आपली जी आहे ती गट कर्ज व्याज परतावा योजना समजा एखाद्याला मोठा व्यवसाय करायचा असेल एखादा मोठा व्यवसाय उभा करायचा असेल मग 2 पार्टनर असतील तर 25 लाखापर्यंत तुम्ही व्याज व्याजाची मागणी करू शकता कर्ज घेऊ शकता 3 पार्टनर असतील तर 35 4 असतील तर 45 आणि 5 पार्टनर असतील तर तुम्ही 50 लाखापर्यंत अण्णासाहेब पाटील महामंडळातून कर्ज प्रकरण व्यवसायासाठी करू शकता महामंडळ तुम्हाला 5 वर्षापर्यंत सरासरी 12% व्याजदराने व्याज परतावा करतो लक्षात घ्या ह्याला फक्त एकच आहे की पहिले तुम्हाला पार्टनरशिप डीड करावी लागते म्हणजे कंपनी फर्म करावी लागते मग तुमची LLP असेल पार्टनरशिप असेल जी काय असेल कंपनी तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड असेल कंपनी फर्म करायची 2 पार्टनर असतील 5 पार्टनर काय असतील ते कंपनी रजिस्टर फर्म करायची मग अण्णासाहेब पाटील महामंडळाचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आणि मग बँकेतून कर्ज प्रकरण व्यवसायासाठी मंजूर करून घ्यायचं आणि मग व्याज हप्ता भरायचा व्याज हप्ता भरलेला महामंडळाला दाखवायचा प्रत्येक महिन्याला आणि व्याज माघारी घ्यायचं 15 लाखाला महामंडळ 4.5 लाखापर्यंत व्याज परत करतं लक्षात घ्या आणि
पन्नास लाखाला महामंडळ 15 लाख पर्यंत व्याज परतावा मागणी करत आहे. आज सांगली जिल्ह्याचा रेशो जर बघितला, सांगली जिल्हा आपण 2500 क्रॉस केलेला आहे. म्हणजे 2500 लाभार्थी आपल्या अण्णासाहेब पाटील महामंडळात घडलेले लक्षात घ्या. आणि त्यांना जवळ 200 कोटीच्या वरती कर्ज वाटप केलेलं आहे आणि 16 कोटीच्या वरती सांगली जिल्ह्याचा आकडा सांगतोय फक्त मी, 16 कोटीच्या वरती व्याज परतावा थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये महामंडळाने दिलेला आहे. म्हणजे एवढी जबरदस्त योजना आहे लक्षात घ्या. फक्त आपण काय करायला पाहिजे की त्या ट्रॅक नक्कीच जाणं गरजेचं आहे, त्या रस्त्यानं जाणं गरजेचं आहे, योजना कशी आहे समजून घेऊन व्यवसाय बघून. आणि कसं आहे माहिती का, योजना म्हणून व्यवसाय देऊ नका. मी काय व्यवसाय करणार आहे मग योजना कुठली आहे. शासनाची योजना भरपूर आहेत, अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे, सीएमजीपे पीएमजीपे नाबार्डचे भरपूर आहेत, मुद्रा लोन आहे, भरपूर योजना आहेत, पण आपण तिथंपर्यंत पोहोचत नाही. त्याच्यामुळं अण्णासाहेब पाटील महामंडळाची आपली जी वैयक्तिक व्याज परतावा योजना आहे आणि गट कर्ज व्याज परतावा योजना ह्या योजनांचा सर्वांनी लाभ घ्यावा. जास्तीत जास्त अण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभार्थी अजून